नमस्कार. आयच्या ब्रेकओव्हरात तुमकां येवकार तीन म्हत्वाचे विशय आसात. पयलो विशय आसा तो काँग्रेसीचे जे क्रॉस वोटींग झाले प्रेसिडेंशियल इलेक्शना भितर ताजो. दुसरो विशय आसा जो कुळ मुणकारांच्या अमेंडमेंटाचो, जाचेर आज विधानसभेत भासाभास जाली ऑन अ प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन. आणि तिसरो जो विशय आसा तातूंत भितर इलेक्ट्रिसिटीच्या एलईडीचो कॉन्ट्रॅक्टरानच लोकांचो घात करपाक लागला, लायटी बसयल्यात पण मेंटेनन्स पळयना. तो या तिन्ही म्हत्वाच्या विषयांचेर आम्ही आज भासाभास करतले. दोन मान्य आसा म्हज्या बरोबर. पयले आसात ते भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि त्यांचे स्पोक्स पर्सन दत्तप्रसाद नाईक, स्वागत. आणि दुसरे आसात म्हज्या बरोबर काँग्रेसीचे फुडारी आणि आमदार क्लाफासियो डायस. स्टार्ट विथ यू. क्रॉस वोटींग जे झाले, हाव बीग शॉक इट इज ऑर इट इज एक्सपेक्टेड? अँड आज तुमची सकाळी सीएलपी झाली, सीएलपी भीतर ताजेर डिस्कशनही झाले. पार्टी कशी पळयता ताजे कडेन? इट ऑलमोस्ट शॉक. पार्टी शॉक झालो. पूण आवट ऑफ 16 आमकां 11 पडली. पूण म्हाका दिसता तीन ही क्रॉस वोटींग जाली आनी दोन इनवॅलीड म्हाका आमचे पार्टी दिसता म्हाका अशें चोवपाक गेले. पूण हातूंत एक सांगपाचें म्हटल्यार जेन्ना काँग्रेस पार्टी डिसायड करता आमचे सगळे 16 MLA, सो आमकां पयले दिसा मिटींग घेवन जें सांगलोलें आमकां वोट मीरा कुमारीक मारपाक जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया इलेक्शन आसले ताका, सो सगळ्यांनी डिसायड केलें ते मारपाक. पूण आमकांय शॉक जालो कित्याक एज ए काँग्रेस MLA म्हणटरी हांवें काँग्रेस एक एज अ पार्टी जे एडवायस दिता त्या प्रमाण आमकां वोटींग करचें पडटा आनी ते काँग्रेसी वोट म्हणजे कुमारी आमी हांव मारलो. सो ह्या तीन मनीस ते कितकोन तेणें मारले ते आमकां लक्षांत. आज आज तुमची मिटींग जाली, ह्या तीन मनशांक आयडेंटिफाय करून म्हणजे एक्शन बिक्शन घेवपाचो कितें विचार आसा? सो मिटींग घेतली पूण आज पासून म्हणजे आत पासून आयडेंटिफाय जालें ना सगळ्या म्हणटा आमी वोट मारला. ते सगळेच म्हणटले न्ही, ते कोण म्हणटलो आपणें क्रॉस वोटींग केलें म्हण? तू ऑलरेडी हसता, तुका तांगे परिस्थिती पळोवन तुका म्हाका दिसता चडूच हांसपाक येता. आमची भारतीय जनता पार्टी आमी 25 जी आमकां मतां पडल्या, वी थँक देम अँड वी कॉंग्रेच्युलेट देम. थँक देम ऑल्सो. आय वूड इवन लायक टू थँक हीम इफ इज अमोंग द थ्री. तू ताकाय सोडना, तू ताकाय सोडना. तो जसो म्हणटा तो 16 जाणांनी म्हणला म्हणटा तो की आमी कुमाराक मारला, सो प्रॉब्ली तोय आसूंक शकता न्ही तिरा मध्ये. सो प्रॉब्ली वी वूड लायक टू थँक ऑल द 25 honorable MLAs who have voted for the honorable president Shri Ramnath Kovind ji. ek bare decision ghetla saglyani. magar is aaj congress chi paristhiti, congress chi mokari ye goyankara samor aaj asa, desha samor asa. president selection it's the country's issue ani aajui bin je tanka karche padla it is a even bigger mokari. tancho observer even basla de mata check karta tujhe kene astale check tuve kharech rajya sabhe mat aka malla gay na te कोण त्यांचं कॅन्डिडेट चंद्राम नाईक. इट्स अ मॉकरी की बाबा त्यांना ऑब्झर्वर बसवची पाळी आयली. महाराष्ट्राच्या कोणतरी तो अमित देशमुखान हाडून ऑब्झर्वर दौरला, त्यांची मतं चेक करून करून त्या वतान भीतर घालता. व्हॉट इज दिस? दे डोंट हॅव ट्रस्ट ऑन देअर ओन MLAs अँड इट इज अ सिरियस सिच्युएशन. एक गजल क्लियर, इट्स अ व्हेरी सिरियस सिच्युएशन फॉर द पार्टी. आमच्या ना त्यांच्या पासून आम पळयतालो गोवा फॉरवर्ड, त्यांच्या पासून विजय सरदेसाय बसून मत चेक करून त्यांनी मारून घेतले. कोणाचेच कोणाचेर विश्वास ना सध्या, कोणाचेर विश्वास ना. आय कॅन कॉन्फिडेंटली टेल यू अबाउट आमचा अलायन्स. ज्या प्रमाणे जे क्रॉस वोटींग जे प्रेसिडेंट इलेक्शनात झालं ते आज सगळे भिले आणि आज भिवून इवन भारतीय जनता पार्टीन पासून मनीस दवरलो. तांच्यानी ऑफिशियल ऑब्झर्वर हाडून थंय दवरला, आमी थंय कोणाक चेक करपाक. एक गजल सिरियस दिसता की यू आर द सिंगल लार्जेस्ट पार्टी, तुमचे 16 आमदार असतात आणि प्रिन्सिपल ओपोजिशन पार्टी म्हणून तुमचे कडेन पळयतात. अशी परिस्थिती भितर जेव्हा अशी क्रॉस वोटींग जाता, हाव बॅड इट इज फॉर द पार्टी? ताणे मोकरी म्हणे, व्हॉट यू वूड से? म्हाका दिसता हे झालं ते इट इज व्हेरी सिरियस इश्यू फॉर द काँग्रेस पार्टी अँड काँग्रेस पार्टी शूड टेक एक्शन हुएव्हर मे बी. सो हे झालं ते
इट इज रॉंग. तो आम्ही एज अ काँग्रेस म्हणून आय काँग्रेस तिकीट घेऊन आम्ही इलेक्ट झाल्यात. सो आमचं कायदो जे काँग्रेस पार्टी आहे, आज बी जे पी असा, बी जे पी तिकीट घेऊन बी जे पी इलेक्ट झाले एम एल ए, त्याने बी जे पी म्हणलं. सो आमचं कायदो इवन जेव्हा पर्रेकर त्यांना ओपोजिशन लिडर असलो, ते तो ओपोजिशन असलो, जे 7, 12, 14 एम एल ए असलेले बी जे पीचे, पण त्याने स्ट्रॉंग दोलले. सो ते भाषा माग दिसता आमचे काँग्रेस एक वीक पॉईंट जाता, आमचं स्ट्रॉंग लिडर ना. ते पासत मग जाता अशी माग दिसता. मेन गजल म्हणजे एक सगळ्यात एकटाय दवरपी सध्या लिडरशिपच ना, ताका लागून हो प्रॉब्लेम जाता अशी माग दिसता. कित्याक आमचे काँग्रेस एक जे सिनियर असा, सगळे 4 जण सी एम झाले पयल सुवातेर, सगळे लिडर तिंगा, आणि हार्डली आम्ही 2-3 जण न्यू एम एल ए. सो हांव मायसेल्फ लिडर 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 चड लिडर सगळे सगळे लिडर म्हणटा, आणि त्या पासत हे अशें जाता अशें म्हाका दिसता. सगळे लिडर 17 MLA जेन्ना इलेक्ट झाले, ते पोतानो आमचो गव्हर्नमेंट जावपा जाता. लिडर चड म्हणून हे आमचे ज्या दिसा बेसिकली झाले की सगळ्यात लिडर सगळे आपल्या जाय ते करतात. आपल्या ज्या दिसा तांकां लिडर मेळटलो त्या दिसा प्रोबेबली आमकां काँग्रेस मुक्त भारत आमच्या माननीय पंतप्रधान म्हणटा, म्हाका दिसता ती रियलिटी असतली. तुमकां वेलकम टू. एक प्रश्न मुद्दाम विचारता. फाटली कॅबिनेट तुमचे आशिल्ले, आज तुम्ही ऑनेस्टली मान्य करतात की हे असे नॉन बी जे पी कॅबिनेट कसे हे बी जे पी लेड नॉन बी जे पी कॅबिनेट. आज तुम्ही म्हणतात की दिस बी जे पी लेड नॉन बी जे पी कॅबिनेट इज परफॉर्मिंग बेटर देन द एब्सोल्यूट बी जे पी कॅबिनेट. सी दिस गव्हर्नमेंट इज जस्ट अराउंड 3 मंथ्स ओल्ड. सो म्हाका दिसता हे आम्ही फुडे वी कॅन कमेंट ऑन दीस लेटर ऑन, बट टुडे आज जे पळय आयच्या क्षणांक तरी अप्रिशिएट करतो तांगा आयच्या क्षणांक जे आज यो बिकम समका हार्डकोर बीजेपी स्पोक्स पर्सन नाउ. सी आय एम अ बीजेपी पर्सन बाय हार माय कॉल. सो डेफिनेटली इट्स अ बीजेपी लेड गव्हर्नमेंट, यू अप्रिशिएट देम इवन इफ नॉन बीजेपी मिनिस्टर्स आर परफॉर्मिंग. आई हैव ऑलरेडी सेड जस्ट नाउ की बाब रोहन खवट्यान जे 100 डेजा भितर हे काम केल्ले आसा, हे बरे केल्ले आसा. वी आर एडमिटिंग इट, इट इज अ गुड साइन फॉर द गव्हर्नमेंट एंड बेटर देन प्रीवियस कॅबिनेट. सी दॅट इज टू बी डिसाइडेड आफ्टर 5 इयर्स. ओके ओके 5 वर्सां डायरेक्ट 5 वर्सांचो टाइम मागून यू कॅनॉट जस्ट डिसाइड ऑन 100 डेज विच वॉज बेटर. बट बोथ द गव्हर्नमेंट विच आर बीजेपी लेड गव्हर्नमेंट, दॅट वॉज ऑल्सो अ कोलिशन गव्हर्नमेंट ऑलरेडी एट 21, दिस इज ऑल्सो अ बीजेपी लेड गव्हर्नमेंट. We are going to complete our full term and we are going to do everything in the interest of Goan. आज तुम्ही रेझोल्युशन मांडले, आर यू सॅटिस्फाईड? मेन गजल किती असा, रोहनान उभं राहून स्टॅटिस्टिक्स सांगली आणि जेन्युइनली ही प्रेझेंटेड हिज साईड व्हेरी वेल. रोहन प्रेझेंटेड व्हेरी वेल, ही गेव यू स्टॅटिस्टिक्स, ही गेव यू वॉट गव्हर्नमेंट इज डुईंग, ही ऑल्सो प्रॉमिस दॅट कॅबिनेटान अमेंडमेंट आणि रिव्हर्सल ऑफ द डिसिजन पास केला, अमेंडमेंटही येतल्यो. आर यू सॅटिस्फाईड नाव? व्हेरी गुड डिसिजन ही हॅज टेकन टुडे. But I want to tell you, my friend, right. Mr. Naik, last when the cabinet was in the government, you were in the BJP, and you were in the 21 MLA, without any support, Parrekar, that your party from the government, and CM Parrekar, CM is Parrekar. So, itli asun, hey, tum kode tenne kita zarla. हे करपाक लोकांची कितली उपेक्षा असली, ते पर्रेकरान एश्युरंस दिल्ले आपूण जे मुणकार हे आसा ते सगळे आपूण आज सॉल्व करतात. विदीन आता 100 दिसां मध्ये इज अ गुड मोटेशन केस 6274. जे क्रेडिट बीजेपी घेवपाक शकना म्हणटा ना, इट इज अलायन्स, अलायन्स क्रेडिट, इट इज नॉट बीजेपी क्रेडिट. ना ना, आता तेणी 7 होय सांगपाचे म्हणल्यार आता तेणी गोवा फॉरवर्ड आयले जावं एम जी ते कंबाईन करून जे अलायन्स करून गव्हर्नमेंट केलं आणि त्याचे प्रेशराक लागून तुम्ही हे करता. अलायन्साचा प्रेशर नाशिल्लो जाल्यार तुम्ही करना नाशिल्ले, जावचे नासले. ऑनरेबल चीफ मिनिस्टर दॅट टाइम वॉज व्हेरी वोकल अँड क्लिअर की जेव्हा आम्ही हो ऍक्ट हाडला त्यांना आम्ही पहिली पळोया जे किती पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असतात. ताजो उद्देश किती आशिल्लो, ह्यो एकदाच्यो बेगीन मोकळ्यो जावच्यो म्हणून. कित्याक त्यो पेंडींग उरताल्यो मामलेदारान, खुबशा लोकांक थंय त्रास जातालो, हाजेय बीन ताजे कडेन इश्यूज आयिल्ले. सो ते सगळे हे दवरूनच हो एक्ट केल्लो. अँड ही वॉज ताणे क्लिअरली सांगिल्ले की जर लोकांक त्रास जाता जाल्यार वी आर ओपन टू चेंज द एक्ट म्हणून. आनी प्रोबेबली तांचं म्हणणें कितें, ओपन बरें आहा, बट चेंज करपाक नवीन सरकार येवचें पडलें. म्हाका एक सांग, नवीन सरकार जेन्ना हे बील हाडलें
प्रॉबब्ली सरकाराचा टर्म सोपला नाही, इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. नवीन म्हणजे तू किती इलेक्शन आणि 10 वर्षां फुडें उडयतलो आणि हेच सरकार करतले म्हणून रावतलो. सी 5 वर्सांनी इलेक्शन जाता, डेफिनेटली गव्हर्नमेंट नवं येतलोच न्ही. सी गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि जे किती लोकांक एट डेट पॉइंट ऑफ टाइम जाय ते करपा खातीर म्हाका दिसता खंयच्याच गव्हर्नमेंटान फाटी रोवपाक जायना. एक इम्पॉर्टंट मुद्दो जो तुम्ही तुमच्या रेझोल्युशना भितर काढिल्लो तो म्हणजे फाटली 4-5 वर्सां भितर जे कोफुसांव झाला ज्यो केसी ऑलमोस्ट 1500 केसी ऑलरेडी सिव्हील कोर्टा मरे गेल्यात कुळ म्हणकारांच्यो, त्यो केसी एडिशनल मामलेदार घेऊन फास्ट ट्रॅक डिस्पोज करचे म्हणून ताजेर मिनिस्टरान तसे कॉन्क्रीट अश्युरन्स काय दिले ना. वॉट डू यू वॉन्ट डेम टू डू? आणि तो म्हणता की मामलेदारांचा कोटा फुल असा, देर इज नॉट मच स्कोप फॉर मॅन्युअरिंग, बट अमेंडमेंट करता आम्ही आणि मार्ग लायतात. ह्या 5 वर्सांतले केसीचे किती करचे असं तुमकां दिसता? म्हाका दिसता जे गव्हर्नमेंटाकडे आज फावा ते मामलेदार नाही, थोडे 2-3 शॉर्ट आस म्हणून सांगले त्याने, पण आम्ही रिक्वेस्ट केला हाऊसांक आणिकू एडिशनल घेऊचे आणि जात ते भाषेन फास्ट लोकांक जे गरीब लोकांक जे त्यांना एक मुणकार कायदो एक केसो टेंडन्सी सो इतले पयस हाकून त्यांना बस धरून येवपा पडटा. जो आमगे फॉर एग्जाम्पल माय कॉन्स्टिट्युएंसी फ्रॉम कुंकोलें टू मारगांव तोरी आसतना त्यांना डेटी दिताय ते सिव्हील कोर्टात जाऊन ते डेट देऊन ते लोकांक त्रास झाला आणि त्याचो निकाल काय जायना. आणि जे परी आज एश्युरन्स दिले हाऊसांक आणि न्यू अपॉइंट करत म्हणून सांगले मामलेदारात, हा रेव्हन्यू मिनिस्टराक थँक्यू म्हणटा कित्याक ताणें हाऊसांक दिला आपूण हे सगळ्यो केसो जात तितू ट्राय करतो म्हूण आणि त्याने करच्यो कित्याक जे बारीक लोकांक जे मुणकार लोकांक जे त्रास पडटाय जे पयसोन एकूण हलकट डेट्यो डेट्यो घेऊन ते वयताय पूण ते निकाल 2-3-4 वर्सां ह्यो केस चालू आसताय पूण ते बेगीन ते डिस्पोज करचे. हांव जे म्हणटा ते 100 डेजां भितर पळय ताणें इतके काम केले आसा. ही हॅज इवन गॉन ऑन रेकॉर्ड टुडे की 127 केसीस एका सिंगल डे शेनवारा दिसता ताणें क्लियर केले. सो ही इज पुटींग इन एडिशनल एफर्ट्स अँड इज गेटिंग इट क्लियर. न्ही तुम्ही म्हणताय देर इज नो नीड फॉर अलार्म? नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. बट जे हांवें परत एकदां म्हणटा की गोंयकारां खातीर लोकां खातीर जें कितें जाय तितक्यो चेंजीस जर करपाक जाय जाल्यार चेंजीस, कितें आनीक तातूंत करेक्शन्स करपाक जाय जाल्यार करेक्शन्स, ही करपाची ही सरकारान तयारी दाखयली. ओके, तिसरो जो म्हत्वाचो इशू आज जालो परत लोकांचो सामको लागींचो इशू तो म्हळ्यार LED लायटींचो आनी स्ट्रीट लायटींचो. आज स्वता मंत्र्यान एडमीट केलें हाऊसा भितर की कॉन्ट्रॅक्टर लायटी बसयता पूण कॉन्ट्रॅक्टरा कडेन मेंटेनन्स करपाक स्टाफ ना म्हणून आणि परत मेंटेनन्स आता पॉवर डिपार्टमेंटा कडेन तांच्याच माथ्यार घाला. तुमची कॉन्स्टिट्युएंसी किती परिस्थिती असा आणि तुम्ही या प्रॉब्लेमा कडेन कसे पळतात? हे म्हाका दिसता हे जे कोणी LED लायट घालपाक कोण डिसिजन घेतलेले गेल फाटी गव्हर्नमेंटान हे म्हाका स्वतः हे रॉंग डिसिजन. कित्याक जे हे जे कॉन्स्टिट्युएंसी घालपाक आसले वत घायल्यो फॉर एग्जाम्पल माय कॉन्स्टिट्युएंसी इन कुंकोल्या नॉट इवन 50% वॉज नॉट कंप्लिटेड टील टुडे. आणि जे लायनमॅन जे इलेक्ट्रिक आमगे प्रेझेंट जे इंजिनियर असा जे जाऊ एक लायट पेटना ते म्हणतात आमकां काय ना त्या कॉन्ट्रॅक्टर दिला. सो लोक सफर झाला काय ना. कुंकोले जेन्ना फाटी मिनिस्टर येऊन गेले 10-15 वर्स झाले जेन्ना मिटींग गेली इंजिनियरां हाडून सो थिंगा एक ट्रान्सफॉर्मर 12 ट्रान्सफॉर्मर प्रपोज केले पूण ते काय ना. एक पावस जोड्या लायट वयता फॉर एग्जाम्पल ऑली इन म्युनिसिपॅलिटी एरिया आय वॉज सफरींग टील दीस मॉन्सून स्पेशल दीस मॉन्सून एक हे गेला राती म्हाका 12-1 लोक फोन करताय एज MLA मोटी फोन पॉवर डिपार्टमेंटाच्याच फंक्शनिंग जाग्यार येवपाचे फक्त LED न त्यांचेही काम जायना. दिस इज इंटरेस्टिंग. हो मुद्दो कित्याक इंटरेस्टिंग कारण तुझे म्हणजे की इवन कुळ मुणकारां भितर अमेंडमेंट करपा फाटल्यान सरकाराची इंटेन्शन बरी आशिल्ली म्हण LED घालपा फाटल्यानूय सरकाराची इंटेन्शन बरें आशिल्लें ताजे बद्दल कोण दुबाव घेना. बट डू यू थिंक फाटली सरकारा भितर तुमगे इतलो घोळ जाला की गूड इंटेन्शन आनी बॅड इम्प्लिमेंटेशन अशी परिस्थिती जाल्या? कारण आज परत तुमचोच मिनिस्टर उभो राहून सांगता यू हॅव टू रिव्हर्स इट अँड गिव्ह इट बॅक टू पॉवर डिपार्टमेंट म्हणून. ना नॉट रिअली. कितें जालां पळय वो LED लायट्स पळय ज्यो तो बसोवपाचो काम घेतिल्लें आय थिंक इट्स द फर्स्ट टायम इन द एंटायर कंट्री. एक आख्खे हो जो प्रोजेक्ट आसा हाजे
पण भीतर किती निगेटिव्ह असा ह्यो आम्हाला केन्ना कळपाक लागल्यो जेन्ना ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन जावपाक लागले त्यांना. आणि आज माननीय मंत्र्यांनी हाऊसान क्लिअर केले असा की जे कंपनी वो कॉन्ट्रॅक्ट मेळा ओके म्हणजे आफ्टर एलईडी लाईट्स जे बसोपचे असा पण ताजो तो एक मॉनिटरिंग सिस्टम पॅनल असा विच इज बीइंग इन्स्टॉल्ड शॉर्टली तो ते मॉनिटरिंग पॅनल दिसता ते इन्स्टॉल करपाचो त्यांच्यानी सब कॉन्ट्रॅक्ट आणि एका खंयच्या कंपनीक दिलो. सो पहिली जे पोल्स असा ताजेर एलईडी फिक्चर्स बसयले सायमल्टेनियसली ताजेर ते पॅनल ते मॉनिटरिंग सिस्टम असा पळय तो बसयल्लो जाल्यार हे प्रॉब्लम जावपाचे नाशिल्ले. सो ते आता सायमल्टेनियसली चालू हा की लाईट्स बसयल्या पळय ताजेर ते मॉनिटरिंग पॅनल की करताले पळय ते आज ऍक्च्युली की म्हणतात ती ती डिवाइस अशी हा कॉन्ट्रॅक्टरान हात वयर काढले ना 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 कॉन्ट्रॅक्टराक ऑलरेडी वॉर्निंगूय गेल्ली असा तेच म्हणतात आणि शोकर्स तो स्टाफूच ना म्हणता ना 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 वॉर्निंग देऊन तो स्टाफूच ना म्हणता कॉन्ट्रॅक्टराक आज शोकर्स नोटीसूय इश्यू झाली असा अँड आय थिंक दे एश्युअर्ड की बिफोर गणेश चतुर्थी गोयचे टोटल आता 130,000 कंप्लीट झाले असा पोल्स 50,000 पेंडींग असा पोल्स 50,000 पोल्सूय बिफोर गणेश चतुर्थी कंप्लीट जातले. सो म्हाका दिसता ताजी कॉन्स्टिट्युएन्सी चवथीक सारखी बरी चकाचक जातली आणि तो म्हणता की ताका जर आज ताजो पळोवपाक जाय जाल्यार आय वूड इनवाईट हिम फॉर डिनर एट माय रेसिडन्स टुडे विच इज इन दीस कॉन्स्टिट्युएन्सी ताका मागीर रातचो पावयता घरा गोंय कितके चकाचक जाला फ्रॉम पणजे टू प्रोबेबली मारगांव गोंय कितले चकाचक जाला हे पळोवपा खातीर दत्तप्रसाद दागेर वचचें पडटा नॉर्थाक एक गजल म्हाका सांगात अनेक इश्यू आशिल्लो लास्ट जो गव्हर्नमेंट स्कुलाचो म्हणजे टायम कमी उरला की गव्हर्नमेंट स्कुलां जी बंद पडटात आणि गव्हर्नमेंट स्कुलांक जितलो रिस्पॉन्स मेळपाक जाय तितलो मेळना. फायनली सीएमान सांगले की 1 किलोमीटर भितर जर दुसरी स्कूल ना पूण बंद करना एक स्टुडंट असल्यास सुद्दां बंद करना पण भरपूर फायनान्शियल कंपल्शन्स असतात म्हणून तुम्ही या इश्यू कडेन कसे पळयतात कारण लोकांचा आमगेलो सीएमान दिला सांगले तेणे विदीन 1 किलोमीटराचे तो इस्कॉल असा आणि एक पासून सिंगल भुरगे झाले आपण ते इस्कॉल चालू दवरतो म्हणून पण ताजेर ॲडवांटेज असा आणि डिसएडवांटेज. सो एक भुरगो असो एक टीचर येईल जाल्यार मिनिमम 40,000 to 50,000 ती सॅलरी दिवपाक बरोबर. सो इतले पैसे मोडून म्हाका दिसता ते भुरगे आणि इस्कॉलान घातल्यार पोतींक लागीं असल्यार इवन फाटली 5 वर्सां भितर जो आकडो असा स्कूल बंद पडल्यात ती गव्हर्नमेंट इट्स अन अलार्मिंग नंबर किती करपाचे कारण व्हेरी फ्रँकली सरकारी शाळा वाचोवपा खातीर करप किती निलेश काब्राल केम अप विथ अ गुड सजेशन की ॲटलिस्ट प्री प्रायमरी स्टार्ट करात आणि येतली ती भुरग्या मातशी कंटिन्यू जातली आणि एक अटेंडन्स उरतली म्हणून. एज फार एज एज्युकेशन इज कन्सर्न प्रत्येक गोंयकारान आम्ही सगळ्यांनी एका मनशाचेर विश्वास दवरपाक जाय तो म्हणटा आमचो माननीय मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर. He has not compromised when it comes to education. He has given us the best policy in the last 5 years. आणि हाजेरूय किती सोल्युशन काढपाचे पळय ताजो ऑलरेडी भीतर ताजेर प्लॅनिंग झाले असतली आणि एज्युकेशन सॅक्टरान जे खंय खंय वेदर इट इज प्रायमरी स्कूल्स प्री प्रायमरी स्कूल्स हाय स्कूल्स हायर सेकेंडरी किंवा कॉलेजीस इवन गोवा युनिवर्सिटीक सारख्यो बऱ्यान बऱ्यो फॅसिलिटीज दिवपा खातीर ताचे ऑलरेडी एक किती प्लॅनिंग झाला विच डेफिनेटली ही वील स्टार्ट इम्प्लिमेंटींग आणि दिसून येता. तुम्ही म्हणतात की फोकस एज्युकेशनचे बरो असा आणि हे बाप क्लासूय थोड्या दिसांनी ॲडमिट करतलो आणि सगळेच गोयकारां समोर आज दिसता आज दिसून येता आणि गव्हर्नमेंट स्कुलांचा जो विषय गव्हर्नमेंट स्कुलान आज सट करून पेरंट भुरग्यांक घालूंक सोदना. सो हांगाय बीन जेन्ना गव्हर्नमेंट स्कुलांनी म्हणजे आम्ही आता बऱ्यान बऱ्यो गव्हर्नमेंट स्कूल्स बांधल्यो आता आम्हीच तालिगांव कामराबाटान इतके बरे स्कूल बांधले बट थंय कोण घालूंक सोदना एव्हरीबडी इज प्रिफरींग की आपल्याक दोन बोस्कोन वचपाक जाय मुश्टीफंडान वचूंक जाय हेडगेवारान वचूंक जाय म्हणजे हो आज लोकांचो मायंडसेट असा. पीपल डोंट वॉन्ट देअर चिल्ड्रन टू गो टू अ गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल दॅट इज अ फॅक्ट. म्हाका लास्ट गजल सांगात फायनल क्वेश्चन जे आम्ही विषया वेल्यान सुरवात केली चवथ मेरेन तुम्ही म्हणा की गोंय बरेंच चकचकीत जातलें ॲटलिस्ट रातीन एलईडी लायटींचो उजवाड पडटलो म्हण चवथ मेरेन वॉट इज व्हेरी फ्रँकली काँग्रेसीचे कितले आमदार उरतले आनी संख्या कितली आसतली. आय इनवायटेड हिम फॉर डिनर प्रोबेबली आज थंय मागीर फुडलें ताजे कडेन उलोवणी करतलो ताकाय ताकाय प्रोपिया करता
ऑल द गुड पीपल शुड जॉईन भारतीय जनता पार्टी इन्क्लुडिंग क्लफाल. कितलो चौथ मेरेन कितलो नंबर उरतलो काँग्रेसीच्या आमदारांचो? राज्यसभा जे इलेक्शन झालं त्यांना कळतले कोण काँग्रेसी कितली वोट आणि बीजेपी कितली वोटते. आणि एकूच सांगू सोदता बॅक आमचे एलईडी लाईट. सो सरकारान जे आज मिनिस्टरान आमगे मडकयकारान जे निर्णय घेतला एक ताजो म्हाका लायक झाला. ताणें सांगला जी एलईडी रिपेअर करपाक जे कन्सर्न आसा ते आमगे जे तांकां दितले कित्याक हो फायदो कित्याक ते तांकां ना तांकां आनी काम कितें आसा बरोबर. हातीत रिपेअर करपाक आम्ही फोन करून गेल्या त्या म्हणताय आमकां काय ना सगळे लोकांक कॉन्ट्रॅक्टरां दिला सो लोक काळकां सगळे लोकांक बऱ्या पडटली अशी ती सिस्टम दिसता म्हाका दिसता. प्रत्येक खेपे जे जे कितें आमचे मिनिस्टर उलयला ते ताका लायक जाला जाय तो अर्थ काड म्हणून बरे म्हणटा तो म्हणटा बरे आसते बरे दत्तप्रसाद म्हणटा तुम्ही जाय तो अर्थ काढा म्हण हांव आणि कसलेच अर्थ काढना. इतल्याचेर थांबता चार टॉपिक आम्ही डिस्कस केले. वेळ खूप कमी आशिल्लो बट इम्पॉर्टंट प्रश्न आशिल्ले लोकांचे प्रश्न आशिल्ले आयले इतली बरे तरेन मत मांडली. थँक्स अ लॉट पवित्रावाद प्रुडंट. नमस्कार. थँक्यू.